स्मॉल स्क्रीनवर रेकॉर्ड ब्रेक टीआरपी मिळवत घराघरात पोहोचलेले श्री आणि जान्हवी आता घटस्फोट घेत आहेत. अगदी पहिल्याच एपिसोड पासून मंदार देवस्थळी दिग्दर्शित होणार असून मी या घरची या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. बहुधा प्रॉब्लेम आहेत आज. माझा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला. श्री जान्हवीचं मालिकेतील लग्न हा तर आतापर्यंतच्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी गाजलेला आणि चर्चिला गेलेला सर्वाधिक लोकप्रिय लग्न सोहळा ठरला. मालिकेतल्या या लग्नानंतर या जोडीच्या लव्ह स्टोरीची चर्चाही तितकीच रंगू लागली. आणि मग अल्पावधीतच 8 फेब्रुवारी 2015 श्री आणि जान्हवीने म्हणजेच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान प्रत्यक्ष जीवनातही लग्नाच्या बोहल्यावर चढले. मात्र लग्नाला वर्ष होत नाही तोच या दोघांमधल्या वादाची चर्चा सुरू झाली. शूटिंग दरम्यान मालिकेच्या सेटवरील त्यांचा अबोला तसंच वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यामध्येही ही जोडी एकत्र दिसलीच नाही. दोघांमधले टोकाचे वाद आणि सेलिब्रिटी स्टेटस याला कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल साईट्सवर तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली ही जोडी प्रत्यक्ष जीवनात किती अस्थिर आहे हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. पुण्याच्या फॅमिली कोर्टमध्ये शशांक केतकरने तेजश्री प्रधानशी घटस्फोटाबाबतचा रितसर अर्ज दाखल केल्याचं समजतंय. पडद्यावर एकमेकांशिवाय एक क्षणभरही राहत नसल्याचा अभिनय करणारं हे जोडपं आता घटस्फोटाच्या पायरीपर्यंत आल्याने मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात मोठ्या उत्साहामध्ये या जोडीने लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र चूक कोणाची याही पेक्षा नेमकं असं काय झालं की हे दोघही घटस्फोटाच्या पायरीपर्यंत पोहोचले हा प्रश्न त्यांच्या प्रेक्षकांना सतावत आहे. प्रशांत नासपुरेसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.